मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडमध्ये मोठा घोटाळा झालाय. सल्लागाराला नियमबाह्य पद्धतीने अधिक रक्कम देण्यात आली असून कॅगनंही त्यावर ताशेरे ओढलेत असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलाय. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केलाय. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केलाय. मुंबई महानगरपालिका ठरवून बनवा बनवी आणि गोंधळाची स्थिती करतेय. मुंबईतील कोस्टल रोड प्रोजेक्ट याबाबत मुंबईत चाललं काय असा सवाल करतानाच महापालिकेनं कोस्टल रोडच्या सल्लागारांना अधिक रक्कम दिली आहे असा आरोप शेलार यांनी केलाय. 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 मी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी कोस्टल रोड प्रकल्पात भ्रष्टाचार होत असल्याचं मी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. मात्र आजही या प्रकल्पात अनागोंदी आणि अफरातफरी चालू आहे असं त्यांनी सांगितलंय. राज्याचा अतिमहत्वाचा असलेला प्रकल्प आणि मुंबई महानगरपालिका ज्याचं कार्यान्वयन करते आहे अशा अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पात सुद्धा मुंबई महानगरपालिका ठरवून गडबड अफरातफर बनवाबनवी आणि गोंधळाची स्थिती निर्माण करते असा आमचा आरोप आहे. मी आज आपल्यासमोर जी माहिती मांडणार आहे ते मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट या संदर्भामध्ये नेमकं मुंबईमध्ये चाललंय काय हे जनतेसमोर आणणं आवश्यक आहे आणि म्हणूनची आजची पत्रकार परिषद आहे. खऱ्या अर्थाने या विषयावर या अगोदर सुद्धा 6 सप्टेंबर 2021 आणि 2 ऑक्टोबर 2021 या दोन वेळेला मी पत्रकार परिषदा घेतल्या होत्या. त्याही वेळेला मी प्रशासनाच्या महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांच्या आणि राज्याच्या प्रमुखांच्याही निदर्शनास आणून दिलं होतं की अतिशय महत्त्वाचा मुंबईकरांसाठी आवश्यक असलेला आणि ज्याला गती देण्याचं काम तत्कालीन भाजपचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांनी गती दिलेला या प्रकल्पामध्ये अनागोंदी बेकायदेशीर कारोबार चालू आहे. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई.